बातमी आहे काश्मीरमधून। काश्मीर आणि दहशतवाद हे समीकरण अनेक दशकांपासून आपल्या देशामध्ये पाहायला मिळते। याच काश्मीरात गेल्या काही दिवसात दहशतवादी हल्ले वाढलेत आणि या हल्ल्यांमध्ये गैरमुस्लिम नागरिक आणि काश्मीरी पंडितांना सातत्यानं टार्गेट केलं जाते। महत्त्वाचं म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा आहे। पाहूया यात सगळ्याचा आढावा घेणारा हा एक विशेष रिपोर्ट। काश्मीरात पुन्हा हिंसाचार, निरपराध नागरिकांचा पुन्हा बळी। गेल्या 11 दिवसात काश्मीर खोऱ्यात झालेला हा 6वा हल्ला आहे आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये प्रवासी कामगार आणि काश्मीरी हिंदूंना टार्गेट केलं जात आहे। 2 एप्रिलला पुलवामात 2 बिहारी नागरिकांवर गोळीबार झाला। 3 एप्रिलला श्रीनगरमध्ये 2 जवानांवर गोळीबार झाला, त्यात एकाचा मृत्यू झाला। 3 एप्रिललाच शोपियानमध्ये काश्मीरी पंडिताची हत्या झाली। 7 एप्रिलला पुलवामातच पंजाबी मजुरावर गोळीबार झाला। 13 एप्रिलला कुलगाममध्ये एका ड्रायव्हरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे काश्मीरी हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण आहे। दहशतवादी संघटना लष्कर ए इस्लामने तर ठिकठिकाणी धमकीचे पोस्टर लावले, ज्यामध्ये गैरमुस्लिम काश्मीरींनी काश्मीर खोरं न सोडल्यास जीवे मारण्याचं म्हटलंय। काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि जवानांमधला संघर्ष नवा नाही। हे खोरं गेली अनेक दशकं दहशतवादाच्या सावटाखाली आहे, पण गेल्या काही महिन्यात दहशतवाद्यांच्या हालचाली पुन्हा वाढल्या। जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरात टार्गेट किलिंगच्या 13 घटना घडल्या, ज्यात 2 जवान शहीद झाले तर 21 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। फेब्रुवारीत दहशतवादी हल्ल्याच्या 6 घटना घडल्या, ज्यात 1 नागरिक मृत्युमुखी पडला तर 3 जवान शहीद झाले तर 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मार्चमध्ये 17 दहशतवादी हल्ले झाले, ज्यात 8 नागरिकांची हत्या झाली, 3 जवान शहीद झाले तर 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। एप्रिल महिन्यात आतापर्यंत 6 हल्ले झाले आहेत, ज्यात 3 नागरिकांची हत्या झाली आहे, 1 जवान शहीद झालाय तर 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। येत्या 24 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत। काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा असेल, पण काश्मीरमधली सध्याची परिस्थिती, दहशतीत जगणारे इथले काश्मीरी पंडित आणि हिंदूंवरचे होणारे हल्ले यावर मोदी काय बोलणार आणि काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपवण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जाणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।